नमस्कार मित्रांनो, वाटचाल सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता की रानामध्ये भरपूर असं प्रमाणात गवत आहे. तर ते गवतावरती तणनाशक न मारता डायरेक्ट जरी आपण पाहता त्या पद्धतीने नांगरड जरी केली तरी चांगल्या पद्धतीचं हिरवळीचं खत तयार होणार असून चांगल्या पद्धतीचा त्याचा फायदा आपल्या पिकामध्ये मिळणार आहे. ते पहा तुम्ही गवत किती मोठ्या प्रमाणात दिसत आहे तुम्हाला रानामध्ये आणि नांगरट चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावर गवत असूनसुद्धा चांगल्या पद्धतीने गाडल्यानंतर त्याचा निश्चित फायदा होऊन जमिनीच्या सुपीकतेलाही चांगला फायदा त्याचा होतो. तर जमीन तर सेंद्रिय कर्ब वाढून चांगल्या पद्धतीची ह्युमस निर्मितीसुद्धा होतो. तर अशाच पद्धतीने आपण करण आधी आपण शेणखत टाकलं होतं तर ते शेणखत हे चांगल्या पद्धतीने कुजलेलं आहे आणि हुमणी तुम्हाला तिथं दिसते आहे. परंतु आज आपला हुमणीचा विषय नाही आणि पहिलाही एक कसा कंट्रोल करायचा आहे तो व्हिडिओ आपण दिलेला आहे, नंतर कधीतरी बोलू होती. तर तणनाशक न मारता चांगल्या पद्धतीने नांगरट करून घ्यावी अशी मला तर वाटते. आणि कवळं असल्यामुळे बी जास्त वापरायचा प्रश्न येत नाही. व्हिडिओ बदलला.